हातातले काम बाजूला ठेवून माझ्या आवाजावरती तू बाहेर धावत आली मी खरं बोलते नाहीतर काय छातीवर हात ठेवून बोलते हे राधा खोटं बोलू नको मी कशाला खोटं बोलू नको मी कशाला बोलणार मी ऐकलं ना काय ऐकलं मी पाहिलं ना काय पाहिलं तुझं रहस्य मला आज कळलं कोणतं जे गोष्ट मला माहिती नव्हती आजपर्यंत अशी कोणती गोष्ट माहिती गोष्ट मला माहिती झाली काय ठावं झालं तुम्हाला तुझं रहस्य मला कळलं कोणतं तुला सांगू सांगा बघू पण राधा काय
नाराज होऊ नको. मी कशाला होणार? मी नाराज होणार नाही. जे गोष्ट मला कळली, जे रहस्य मला कळलं, मला त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे, मला आनंद आहे. राधा, या माणसाला अशी भक्तिवान पत्नी मिळाली, तुझं मला भक्ती गीत घरामधून ऐकू आलं. राधा, मला माहिती नव्हतं एवढी भक्तिवान पत्नी असेल. वा वा, फार छान, माझं भाग्य आहे. ठीक आहे राधा, तू समजदार असशील, विचारवंत असशील. जे सदाचारी आहे, जे विचारवंत आहे, तेच पत्नी एवढी भक्तिवान असते राधा. आणि त्या घरात कधी दुःख राहत नाही. तुमच्या घरात तेव्हा दुःख राहिले, पती पत्नीचा घर संसार चांगला चालते. म्हणून राधा, अहो मी एक गोष्ट विचारते. विचार विचार. मी रोज संध्याकाळी 3 वाजता यायचे, दुपारी 3 वाजता यायचे. लवकर का बरं आले 12 वाजता तुम्ही? बरोबर विषयावर आली राधा तू. बरोबर विषयावर आली राधा. मी शेतात गेलो. शेतामध्ये गेलो सकाळी. असं चाय घेतला शेतामध्ये गेलो. जसा शेतात गेलो, हातात काम पकडलं शेतातलं, शेतातील जसं काम पकडलं तेव्हाच माझा मोबाईल वाजला. माझ्या मोबाईल वरती फोन आला. तो माझा मित्र राजकुमार गायकवाड हिमनगर नागपूरला. त्याचा फोन आला, मित्रा प्रकाश म्हणे काही कर कसंही कर, ताबडतोब तू नागपूरला निघून ये, कारण मी माझ्यावर कोणती तरी आपत्ती आली आहे, मी संकटात सापडलो आहो. बरोबर आहे, म्हणून तू लवकर निघून ये. मित्राच्या कामाला पडणार तर कोण पडणार? बरोबर आहे, समजदार पत्नी आहे, मित्राच्या कामाला गेलंच पाहिजे. म्हणून राधा, आजच्या दिवस माझी तुला विनंती आहे. आपला छोटासा धंदा आहे दया दुधाचा, माहित आहे. रोज मी सायकल ने घेऊन जातो. तुम्ही तो दयाचा माल सायकलवर बांधता. बरोबर आहे, आणि सायकल विकायला नेता. बरोबर आहे राधा. मग आज कोण देणार? मी रोज नेतो ना, तुला माहित आहे. पण आज मला जाणं भाग आहे नागपूरला. राधा, आजच्या दिवस तू एक काम कर, ते दह्याचं माड घे. आणि आजचा बाजार आहे सदरचा, सदरला बाजारला ते दही घेऊन जा. आणि तिथे ते दही विकणार, 4 पैसे आपल्या मुला बाळाच्या कामी येईल राधा. समजते, 8 दिवसाचा झगडा एका दिवसामध्ये कसा बिघडला म्हणून ठावत होता. माणसाची जात ते आहे काम काळात करायला का चिकनाव चिकनाव चोपडो काम काढून घेते. राधा बापरे बापरे बापरे, मी म्हटलं हिचं भक्ती गीत ऐकलं, एवढी भक्तिवान पत्नी मिळाली, माझ्या घरात आनंदी आनंद राहील. म्हणते वाकडा तुतूर करून घरामध्ये हिंडत होते ना, आज कसे का बोलून राहिले म्हणून. म्हणजे 8 दिवसाचा अबोला होता, माझ्या सोबत झगडा होता. मला सांग, आता प्रत्येक घरात पती आणि पत्नी असते, त्यांच्या छोट्याशा कारणावरून वादविवाद होत असते, त्याला झगडा म्हणते? झगडा नाही म्हणत, पती पत्नीचा झगडा म्हणजे लहान मुला मुलींचा झगडा असते. बरोबर आहे, घडीतच रुसवान घडीतच फुगवा. बरोबर आहे ना, एवढ्या गोष्टी तर तुला समजते. आणि मग असं 8 धरून बसते. नवरा बायकोचा होय का ग झगडा? राधा, नवरा बायकोचा झगडा असते? नाही. नवरा बायकोचा होय का ग झगडा? जरा समजून घे विचार कर सगळा, जरा समजून घे विचार कर सगळा. झगडा नाही राहत. जर झगडा झाला असता तर त्यांनी जिंदगीवर आपला घर संसार चालवला नसता राधा. छोट्या छोट्या गोष्टी होत असते. दोघांना एकमेकाला समजून घेतलं तर ते घर ग्रस्ती चांगली चालते राधा. म्हणून आज माझ्यावर वेळ आली, माझ्या मित्राच्या कामाला मला जायचं आहे. हा दयाचा माठ घे आणि बाजाराची. दयाचा माठ घेणार नाही, घरामध्ये जाईन, चांगली गादी हात करते, हातामध्ये रिमोट घेते टीव्हीचा, चांगली कूलर चालू करते, दिवसभर झोपून राहील. माठ घेऊन काय बाजारला जाणार नाही. बापरे बापरे, मी म्हटलं एवढी भक्तिवान पत्नी मिळाली, माझ्या जीवनात आनंदी आनंद राहील. पण नाही, तू धुरनागी नाहीस, तुझी जात धुरनागी नाही. लवकरच पलटते.
राधा प्रेमान समजून राहिलो, प्रेमान समजवतो, प्रेमान समजाव नाही तर चिकन चिकन समजावा, पण मी अजिबात ऐकणार नाही, समजलं का? काय करशील, जाऊन न झोपशील, जाऊन थोपून जाय चांगले कूलरच्या हवेत। एक काम कर ना, पहिलेच गर्मी वाढून राहिली इकडं, त्या बाजूला तू गादी टाक, कूलरची बटन दाब, या बाजूला मी गादी टाकतो, मी कूलरची हवा घेतो, तू त्या बाजूला, मी या बाजूला, दोघही झोपत जाऊ। आणि घरामाग गोडे ठेवले आहे, ते आपल्या पोराबाराला विचारू, तुम्ही खाजो ना मी खाजो, खाली गोटे खाते माय पोरा, नाही झोप ना, मी काय झोपे, हो झोप तो कसा, झोप ना झोप ना, झोप झोप। राधा तुला प्रेमानं समजावतो, प्रत्येक माणसाजवळ दोन उपाय राहते, हे राधा प्रत्येक माणसाजवळ दोन उपाय राहते, दोन बायको कशी असली दोन उपाय राहते, पहिला उपाय माहित आहे का कोणता? पहिला उपाय प्रेमाचा, दुसरा पहिले प्रेमाचा पाय, पहिले प्रेमाचा सांगतो मग तू प्रेमानं ऐकली तर ठीक आहे, नाही तर दुसरा उपाय सांगतो तुला माणसाचा कोणता राहतो। रस्ते कमर तूने पहली नजर, ए राधा तेरे रस के कमर तूने पहली नजर, जब नजर से मिला ही मजा गया, तेरे रस के कमर तूने पहली नजर, जब नजर से मिला ही मजा गया, तेरे रस के कमर राधा एक जरा हट नाही बरा विचाराने अशी तू वाढून नको, राधा एक जरा हट नाही बरा, विचाराने अशी तू वाढून नको, राधा एक जरा हट नाही बरा, विचाराने अशी तू वाढून नको, राधा जरा हट नाही बरा, विचाराने अशी तू वाढून नको, मनी विचार सांगितलं हा माठ घे बाजारची, मी नाही घेणार, तू ऐकणार नाही,
बापरे बापरे किडे पडतीने माटा मध्ये चालन असं पण चार पैसे आणू नको मी नाही आणणार आपल्या मुला बाळांना चार नको मी येते पायी बंदी द्याचा माट विकून येते तिकडून चांगली नोटाची पुट्ट लागते तुमच्या हातावर द्या तिकडे दारू मध्ये सारे उडवता असं दारुड्या दिसून राहिला तुले मग नाही तर खात दारुड्याचे चेहरे कसे राहायचे माहिती आहे कसे राहायचे म्हणून तर लाल लाल डोळे दिसून राहिले तुमचे हे उष्णता किती आहे मला काय म्हणायचं आहे मी प्रेमानं समजवलं जात की नाही जात अशा हट्टामुळे पाहिता या देशभरात काय काय प्रकरण घडते अशी बायको जर हट्टाला पेटली जिदीला पेटली आणि नवरा बायकोच जर जास्त भिनसलं शेवटी माणसाला राग येते त्या रागा रागात बायको आतमध्ये जाते किचन रूम मध्ये 5 लिटर चिडपी घेते रॉकेल अंगावर ओतते माझी चिकाळी लावते आणि धडाधडा पेटून एकमेकाचे विचार जर समजून घेतले तर अशी आपत कधी जीवनात येत नाही राधा म्हणून पा तू प्रेमाने ऐकत नाही मला माहित आहे ना मला माहित आहे तुमचे 3 हट्ट बरोबर आहे 3 हट्ट पहिला हट्ट स्त्री हट्ट त्या बायकोचा एवढा हट्ट राहते ते जर जिदेला पेटली ते आपल्या संसाराची घर गृहस्थीची राख रंगोळी करून टाकल पण तो आपला हट्ट पूर्ण करल असा हा स्त्री हट्ट एक बाळ हट्ट लहान मुलाचा हट्ट पुरवाच लागते मार खाते पण माय बापाले त्याच पूर्ण कराच लागते स्त्री हट्ट बाळ हट्ट आणि एक घोडा हट्ट किती राजा बसन तलवार घेऊन घोड्यावर त्यात जर मनात ठाणलं असा उठून पडते तो राजा गुणीकरण घोडा गुणीकरण 3 हट्ट आहे म्हणून तुला आता दुसरा उपाय दाखवतो तू प्रेमाने ऐकत नाही भूत पातो से नाही मानते अशी कशी मार खाईन घरामध्ये जाईन ना चांगला फोन लावेन करायची ना अंदर बराबर आहे आरक्षण भेटलं ना आरक्षण ए राधा पाय समजून घे माझं डोकं खराब करू नको माझं एकदा का डोकं खराब झालं पारा जर चढला इथून सुरुवात होते इथपर्यंत जर आला इथं स्फोट होते इथं स्फोट होते इथपर्यंत राग येऊ नको देऊ तू पटकन समजून घे बापरे बापरे एवढा पॉवर आहे तुझ्याजवळ नाही तू पटकन समजून घे माझं डोकं हे तापलं हे शिराव दयाचे जागा बदलू नाही तुला दुःख नाही झालं पाहिजे जागा बदलू तकलीफ नाही झाली पाहिजे प्रेमाचही नाही ऐकली रागाचही नाही ऐकली हा माणगे बाजारची वाटगे ए राधा पाय कोणतरी आलं कोणीतरी आलं ए पटला पाय जाऊन पाय बरं कोण आलं ओके माय तो चमन ठोकडे वाला आला बाई चमन ठोकडे वाला ढोकळा आलू टिक्की चाट मसाले वाला हा आलू टिक्की चाट मसाले वाला येणं तर चाटावले येणं तर देतो आई काढून ठेवतो ती या माय बहीण माय लपजी चांगला तू अवा कुल्फी वाला हो घेऊन द्या एक पाहिले आता कुल्फी वाला हो म्हणते म्हणजे देवकाची चुरपावली कुल्फीच्या बहीण नमस्कार 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 पाहिजे आज सकाळी सकाळी का
कस काय समजलो ना बरोबर आहे कमीत कमी 2 वर्ष झाले माझ्या घराकडे आला नाही बरोबर आहे समजलो हां बरोबर आहे ना कसं समजलं अरे मी समजलो पाटील काय मी समजलो तू पाहू का बहीण माझ्या गावो हम तो दिया फोग्या काहीतरी तुले काम पडलं असेल हा काम नाही पडलं पाटील 3 दिवस झाले तुझ्या घराकडे तो वापस जात जातो अरे पण काय असं मोठं काम पडलं अरे काम पडलं म्हणजे लहानपणापासून तो माझा मित्र बरोबर आहे 3-2 वर्ष झाले माझ्या मित्रासोबत भेट नाही म्हणला म्हणून तुझ्या घराकडे येतो ना जात जातो 3 दिवस झाले बरोबर आहे तुले पाहतो तर काय समोरचा दरवाजा लावलाय मागचा दरवाजा लावला आहे मग म्हणलं काय करावं आता आता म्हणलं याच्यासोबत आज तर भेट घेतल्याशिवाय जायचंच नाही म्हणून पाटील समोरचा दरवाजा लावला होता मागचा होता मग काय केलं पाटील तुमचे मागचे किचन रूम आहे ना त्या किचन रूम कडे गेलो पाहतो तेथे एवढी एवढी खिडकी होती का सांगू पाटील तेथे आपला वाला टाकताच टाकतो तोंड भले एक सांग पाहिजे ना लोकांच्या खिडकीतून तोंड टाकायची आता ती वापासून पडली मग उघडे ठेवा ना पाहिजे तोंड टाकलो असतं उघडा राहायचं भले सांग आजकाल एक फॅशन आहे पद्धत आहे कोणती या वातावरणानुसार कोणाचंही घर असेल त्या घराचे समोरचे दरवाजे बंद राहतात आजकाल वातावरणामुळे दरवाजा नसला बंद तरी पडदे लावतात कारण रस्त्यावरची धूळ घरामध्ये उडते त्या कारणानं दरवाजे आतून बंद बरोबर आहे रस्त्यावरची धूळ आतमध्ये राय उडे पाटील तो चालू आहे ना तुमचा लज्जा बहीण मा गपडप गपडप ज्या मा बहीण मा 3 दिवसापासून पावतात हो का पाटील हे कावं म्हणलो काराकोचीच्या बहीण मा म्हणजे बापा म्हणजे मग काय पाहिजे पाटील पाहतो दरवाजेतून तर काय खिडकीतून पाहतो पाटील तुम्ही पाहिको देत होती तू घेत होतास चांगला बोल काय देत होता काय घेत होता तो काळा कुचकुचा पाटील अच्छा अच्छा तो काळा कुचकुचा तू समजला नाही नाही अरे तो काळा कुचकुचा दह्याचा माठ आहे काय तो दह्याचा माठ होता आम्हाला आम्ही त्याला माठ नाही म्हणत काय म्हणत आमच्या इकडे त्याला भडाड म्हणते भडाड आमच्या इकडे माठ म्हणते आमच्या भंडारा जिल्ह्यात भडाड भडाड म्हणते आमच्या भंडारा जिल्ह्यात आमच्या नागपूर जिल्ह्यात त्याला माठ म्हणते असं तर ते माठ दह्याचं मी म्हटलं आजच्या दिवस बाजारला तुझा मी तिच्या डोक्यावरती ते चुंबर करत होती ती चुंबर धरत होती म्हणून थोडा वेळ मी तुझा ह्याचा माठ पकडून ठेवला आणि तिच्या डोक्यावर दिला तेवढ्यात पुन्हा चुंबर पडली म्हणून तिने थोडा वेळ माझ्याकडे तुझा ह्याचा माठ बरोबर आहे याचा तुले काय तुझ्या पोटात दुखलं असं दुखल पाटील पोटात नाही दुखला अरे बायको म्हणाल ते होईल ना नवरा बनला भाड्याचा बाई अरे असं का झालं बायकान झालं ना मस्त तुझी बायको देते तू कसं कसं घेते कधी तू घेतेस तर कधी ते देते मस्त अरे मूर्खा तुले माहित आहे ते माझ्या डोक्यावर देत होती मी तिच्या डोक्यावर देत होतो ते दही त्याच्यातून थोडं थलकलं शीत भरून माठ होता तो ते दही थोडं खाली पडलं ते दही वैद्य दह्यात तुला फरक नाही सांगत दही हो मूर्खाला पांढरा पांढरा का सांडवून पापा या ना माल बोल कसं काय नाही केलं येदा केलं तुझ्या सोबत भेट नाही म्हणून भेटण्याकरिता आलो ठीक आहे भेट झाली झाली ना मला एक सांग माझं तुझं लग्न झालं असेल नाही कुवार आहो खरंच तुझं लग्न झालं नाही कुवार आहो महिमा 17 वेळ विचारते तुझ्या लग्न झालं का बरं पण मी चांगल्या याच्याने विचारलं तुझं लग्न झालं माझं लग्न झालं वाट पाटील मग केव्हा तुझं लग्न झालं हो तुझ्या तुला पत्नी असेल नाही मला नवरा आहे उलट विचारून राहिलास ना माझ्या लग्न झालं मला बायको नाही का नवऱ्याला काय हे बोलण्याची एक रीत आहे जर का तुझं लग्न झालं तुला बायको असल हो आहे ना बायको आहे पाटील बायको आहे थर्रा भेऊ ते बस म्हणलो तो झोपते झोप म्हणलो तो उठते चांगली बायको आहे मग फार सुंदर असेल सुंदर म्हणजे आहे तशी माझी मिसेस माझी स्त्रीच्या बैपा बिलकुल दबका आहे दरार आहे पाटील तुझा दबका आहे दरार आहे पाटील खरंच हो ना अरे बापरे बापरे पाटील जका ती दब्बा घेऊन निघली असेल का नाही तिले आवाज दिलो तर त्या जागेवर डब्बा फेकून देईल ना थावते तिच्या बहिणीला एवढा दबका दरार एवढा तुझा दबका आहे दरार आहे पाटील नाही का एवढा धाक आहे काय करू माहिती नाही काय सांगू दोस्त काय झालं तू लहानसा माणूस पण एवढा धाक एवढा इम्प्रेशन एवढा दरारा तुझा तुझ्या पत्नीवरती आहे बरोबर पण मी एवढा 5.5 फुटाचा माणूस यार पण काय सांगू माही कहाणी काऊ लेका 8 दिवस झाले हा पत्नी आणि पत्नीचं माझं दोघांचं एकमेकाचं बिनसलं आहे ते माझ्यासोबत बोलत नाही मी तिच्या सोबत बोलत नाही ते माझं ऐकायला तयार नाही माझी विचार तिला पटत नाही दोस्ता जर का तुझी पत्नी एवढी चांगली असेल विचारानं सुंदर असेल तू घरापर्यंत जा माझं एक काम कर यार कोणता दोस्त दोस्ताच्या कामी येते बिलकुल कोण नाही म्हणते आपल्या घरी जा तुझ्या पत्नीला माझ्या घरापर्यंत घेऊन ये काय अनुचिलले अनु तुझ्या घरापर्यंत कसा मूर्ख माणूस आहे यार मी त्यासाठी नाही म्हणत मग काय तुझी पत्नी का जर माझ्या घरापर्यंत आली
माझ्या पत्नी सोबत कमीत कमी 5 मिनिट बोलली. तुझ्या पत्नीचे विचार जर माझ्या पत्नीला पटले, तिच्या डोक्यावरती काहीतरी संस्कार तुझ्या पत्नीचे झाले, बरोबर, माझी पत्नी सुधारेल, तिचे विचार सुधारेल, बरोबर आहे ना, माझी घरग्रस्ती जागी, बरोबर आहे पाटील, ऐका हो ना, बरोबर आहे, बरोबर आहे, जसं जसं मी करीन तसं तसं तू करशील, चांगलं असेल तर करील, करायला काही हरकत नाही, काही हरकत नाही, बरोबर आहे, जसं मी करीन तसं तू करशील, बिलकुल, कारण लहानपणापासूनचा तू माझा मित्र आहे, बरोबर आहे, आपण एका चाय तू चाय वाट, बरोबर आहे, पानातून पान वाटून खाणारे पाटील. मी काय म्हणतो, काय म्हणतो, मग मला म्हणायचे तू एवढे काम करशील, जर का मी आलू खाल्लं तर खाईल ना, चांगली गोष्ट आहे, मी ना भात खाल्लो तर भातही चांगला आहे, खाईल समोसा खाल्लो तर खाण्याचा पदार्थ आहे, हो का, म्हणजे ते तू खाशील, बिलकुल, हो बरोबर आहे. अरे पाटील, जर का मी मुळ खाल्लं तर मुळही पौष्टिक आहे, राहिले केळ खाजो ना, केळही चांगला आहे, मी जसा करीन तसा तू करशील ना, खाईल ना बाबा, त्याच काय, हो का, म्हणजे खाशील, चांगला, मी नको खाल्लो तर माझ्या हिशा तू ही खाऊन गेलो, काय भाऊ, गुळ म्हणलो ना, गुळ नाही खाशील का, गुळ म्हटलं का, हो चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे, गुळ मी खाईन, जसा मी करीन तसा करीन म्हणते ना, आता म्हणते नाही तू कर, म्हणते वा वा, एक काम कर माझ्यात, लवकर घरी जा, आपल्या पत्नीला माझ्या घरापर्यंत आणू, हो आणि आपला वाला दाखवून देऊ, बिलकुल ठीक आहे पाटील, जातो आणि घेऊन येते तिच्या बहिणी, तिच्या बहिमा पाटला जवळ नाही ना प्रकारे खपवून दिलो, माझी बायको असेल माझी बायको तशी, बस म्हणलो तर झोपते ना, झोप म्हणलो तर उठते, खोटं नाही सांगत माझ्या बायकोवर चारण्याचे दबका नसेल, पण काही हरकत नाही, बायको माझी होत समजवतो आणि तिला पाटलाच्या घरापर्यंत घेऊन जातो, काहीतरी केलं पाहिजे आणि केलं पाहिजे, चला जी.